आज जगात ह्या दोन गोष्टी आहेत ज्या अजिबात वापरल्या जात नाहीयेत आणि म्हणूनच आज जगात नैराश्य इतक्या जोरानं वाढत आहे. जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या अवजड कामं करत असाल तर तुम्ही एक प्रकारचा आहार घेता, फक्त मानसिक कामं करत असाल तर दुसऱ्या प्रकारचं. म्हणून योग्य प्रकारचं अन्न ग्रहण करणे खूप आवश्यक आहे आणि हेच ठरवतं की तुम्ही आजारी असाल की त्या दिशेने जलद गतीने जात आहे. दोन्ही प्रकारे शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा जर हे साध्य झालं तर तुमच्याकडे बऱ्यापैकी परिपूर्ण लोक असतील जी आपलं जीवन पूर्णपणे जगू शकतील. हेल्थ या शब्दाचा मूळ शब्द आहे होल, अर्थात परिपूर्ण, म्हणजे निरोगीपणा अनुभवणे, पूर्णत्व अनुभवणे, स्वतःमध्ये निरंतर एक पूर्णत्वाची भावना अनुभवणे. आणि हे शक्य होण्यासाठी आपलं शरीर उत्साही असलं पाहिजे, आपली ऊर्जा चैतन्याने भरलेली असली पाहिजे, आपलं मन आनंदी असलं पाहिजे, भावना प्रफुल्लित असल्या पाहिजेत, तरच तुम्हाला परिपूर्ण असल्याची अनुभूती होईल. मुळात मनुष्यांमध्ये ऊर्जेचा एक ठराविक भाग शारीरिक कामांसाठी राखीव असतो, ऊर्जेचा एक निश्चित भाग बौद्धिक कृतीसाठी, काही ऊर्जेचा एक ठराविक भाग भावनांसाठी, अशा वेगवेगळ्या प्रकारे ऊर्जेचं वाटप केलेलं असतं. आणि हे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळं असतं, पण सामान्यतः ऊर्जेचा तो राखीव भाग जो खास करून शारीरिक कामांसाठी आणि भावनिक पैलूंसाठी राखीव असतो, ह्या दोन गोष्टी आजच्या जगात अजिबात वापरल्या जात नाहीयेत. हेच आज नैराश्य बळावण्याचं मुख्य कारण आहे. लोक पुष्कळ मुलांना माझ्याकडे घेऊन येतात जी अनेक मानसिक आजाराने ग्रस्त झालेली आहेत. पहिली गोष्ट मी त्यांना सांगतो आणि ती म्हणजे त्यांना आवडणारे खेळ, जसे की पोहणे, टेनिस, धावणे वगैरे आणि संगीत. ह्या दोन गोष्टी तुम्ही त्यांच्या आयुष्यात आणा, 3 महिन्यातच बहुतेक मुलं, 80 ते 85% मुलं आश्चर्यकारकपणे बरी होतील. कारण भावनिक पैलूंना जर पूर्ण अभिव्यक्ती नाही मिळाली आणि शरीराला पुरेशी कसरत नाही मिळाली तर मुलं निश्चितपणे डिप्रेशनमध्ये जातील. आज परिस्थिती अशी झाली आहे, सूर्योदय म्हणजे ते त्यांच्या मोबाईलच्या स्क्रीनवर पाहतात, सूर्यास्त म्हणजे ते त्यांच्या फोनच्या स्क्रीनवर बघतात. आपल्या जीवनाचा गाडा ज्या गोष्टी चालवतात त्यांच्याशी असलेले आपले सर्व संबंध तोडून टाकणे हे भविष्यातील एक अतिशय गंभीर संकट असणार आहे. या संदर्भात ही एक गोष्ट आहे जी तुम्ही करू शकता. जर तुम्हाला मुलं असतील तर सुट्टी म्हणजे त्यांना मुंबई, बेंगळुरू, दुबई यासारख्या इतर ठिकाणी घेऊन जाऊ नका. त्यांना सहज आसपासच्या डोंगर दऱ्यांमध्ये घेऊन जा किंवा एका छोट्याशा होडीमध्ये त्यांना सैर करायला घेऊन जा किंवा यासारख्या इतर गोष्टी, म्हणजे निसर्गाशी काही ना काही प्रकारचा संपर्क आणि नातं जोडलं असलं पाहिजे. तुम्ही पाहाल तुमची मुलं किती आनंदी आणि उत्सुक होतील आणि कशी ती त्यात समरस होतील. तुम्ही हे समजावून घेतलं पाहिजे, तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सहज हाताळता येऊ शकतं जर तुम्ही सृष्टीच्या मूलभूत तत्वांच्या संपर्कात राहिलात तर, जसे की पाणी, माती, प्रकाश आणि अशा गोष्टी. जेवढ्या जास्त त्यांच्या संपर्कात तुम्ही राहाल तेवढे जास्त तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या संतुलित असाल. हे प्रत्येक मनुष्याच्या बाबतीत घडलंच पाहिजे. ह्या देशात आम्ही अन्न या प्रकारे बनवलं. जर तुम्हाला फक्त शारीरिक कामं करायची असतील तर तुम्ही एक विशिष्ट प्रकारचा आहार घेता, मानसिक गोष्टी दुसऱ्या प्रकारचा आहार. पण आज आपल्यापैकी कोणीही त्या स्थितीत नाही. आपल्याला दोन्ही प्रकारे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या हुशार असणं आवश्यक आहे, नाही का? केवळ शारीरिक काम किंवा केवळ मानसिक काम हा वेगळेपणा आता राहिला नाहीये. आपल्या सर्वांनाच शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा उत्तम असणे आवश्यक आहे. म्हणून योग्य प्रकारचा आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे, विशेष करून काही गोष्टी ज्या अतिशय सकारात्मक आहेत. उदाहरणार्थ कोहळा. जर तुम्ही दररोज ग्लासभर कोहळ्याचा रस घेतला तर तुम्ही स्पष्टपणे पाहाल की तुमच्या बुद्धीची तीक्ष्णता वाढेल आणि आत्ता आहात त्यापेक्षा मानसिक दृष्ट्या जास्त तीक्ष्ण बनाल. विशेष करून मुलांनी कोहळ्याचा रस घेतलाच पाहिजे. कोहळ्याच्या रसाचा जर दररोज सेवन केलं तर तुम्ही स्पष्टपणे बघाल की तुमचं मन अधिक सुस्पष्ट आणि तीक्ष्ण झालेलं आहे. कोहळ्याच्या रसाचं सेवन सुरू करून काही आठवड्यातच हे तुमच्या लक्षात येईल. जर तुम्ही कॉफी घेतली तर ती तुम्हाला ऊर्जा देते पण सोबत अस्वस्थही करते. ग्लासभर कोहळ्याचा रस घ्या आणि तो तुम्हाला भरपूर ऊर्जेनं भरतो आणि त्याचवेळी तो तुम्हाला खूप शांत निवांत ठेवतो. रोज मधाचे सेवन कराल तर तुमच्या आयुष्यात विलक्षण प्रभाव दिसून येईल. विशेष करून जर तुमच्या घरी मुलं असतील तर रोज मध घेणं जणू एक संस्कारच बनवा. मानसिक स्थैर्य, शारीरिक कल्याण, चैतन्य या सर्व गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढू शकतात फक्त दररोज मधाचे सेवन केल्यानं.
तुम्हाला माहिती आहे का, शरीरात शुद्धीकरणाच्या ज्या प्रक्रिया होत असतात, मल विसर्जन किंवा मूत्रविसर्जन किंवा श्वास बाहेर सोडणे किंवा घाम, हे सगळे वेगवेगळे मार्ग आहेत ज्याद्वारे शरीर स्वतःला साफ करत राहतं. ह्या सर्व गोष्टींमध्ये वेगवेगळ्या शरीराची वेगवेगळी कार्यक्षमता असते. जर तुमचे आरोग्य चांगलं असेल, जर तुमचे आरोग्य खूपच चांगलं असेल आणि तुम्ही योग्य प्रकारे आहार घेताय आणि जेव्हा तुम्ही मल विसर्जन करता तेव्हा आतड्यांमध्ये काहीही शिल्लक राहता कामा नये, सगळं काही बाहेर पडलं पाहिजे. योगामध्ये खूप खूप महत्वाचं आहे तुमचं आतडं स्वच्छ असलं पाहिजे, नाहीतर ते तुमच्या डोक्यात शिरतं. खरंच तुमचं आतडं साफ नसणे आणि मानसिक आजार यांचा थेट संबंध आहे. योग विज्ञान जसं जीवनाला जाणतं त्यानुसार सकाळी तुम्ही झोपेतून उठल्यावर 20 मिनिटात नैसर्गिकरित्या जर तुम्ही मल विसर्जन करत नसाल तर याचा अर्थ तुमचे आरोग्य ठीक नाही किंवा तुम्ही त्या दिशेने वेगाने जात आहात. दोन्ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या दोन्हींपैकी जी बाजू तुमच्या प्रकृतीत कमकुवत आहे ती सर्वात आधी मोडून पडेल. जर तुम्ही एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलात, तुम्हाला कसलाही त्रास असू द्या, सर्वप्रथम तो तुमचं पोट अर्थात मोठं आतडं साफ करेल, कारण आतडं स्वच्छ ठेवणं फार महत्वाचं आहे. तुम्ही वापरण्याजोग्या तुमच्याकडे केवळ ह्या 4 गोष्टी आहेत, तुमचं शरीर, तुमचं मन, तुमच्या भावना आणि तुमची ऊर्जा. ह्या 4 गोष्टी जर तुम्ही योग्य प्रकारे हाताळल्या तर त्या तुमच्यासाठी जीवनाचं एक उत्तम स्तर निर्माण करतील. जर तुमच्याकडे एक निरोगी शरीर असेल तर तुम्ही एक प्रकारे जीवन जगाल. जर तुमच्याकडे स्थिर आणि तीक्ष्ण मन असेल तर तुम्ही दुसऱ्या प्रकारे जगाल. जर तुमच्याकडे स्थिर आणि प्रफुल्लित भावना असतील तर तुम्ही वेगळ्याच प्रकारे जीवन जगाल. जर तुमच्याकडे उत्साहाने ओसंडत असलेली ऊर्जा असेल आणि त्याचवेळी ती संतुलित असेल तर तुम्ही जीवन वेगळ्याच प्रकारे जगाल. आता बहुतेक माणसांसाठी जे त्यांच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यांमध्ये गुंतलेले आहेत त्यांच्यासाठी ह्या 4ही गोष्टी उत्तम स्थितीत असणे फार गरजेचं आहे. तर इनर इंजिनिअरिंग हे यासाठीच आहे की कशा प्रकारे माणसाला शारीरिक आरोग्य, मानसिक शांती आणि आनंद, भावनिक स्थैर्य आणि उत्साह आणि स्वतःमध्ये उत्साही ऊर्जा आणि स्थैर्य त्यांच्यात बांधता येईल. जर हे साध्य झालं तर तुमच्याकडे उत्तम प्रकारची परिपूर्ण लोक असतील जे त्यांचं जीवन पूर्णपणे जगू शकतील.